बिरबल आणि तानसेन। बिरबलाचे शत्रू बिरबलाचा फार हेवा करायचे। एकदा त्यातल्याच एका इसमाने बादशहाला सांगितले की महाराज, तानसेन सारख्या जगप्रसिद्ध गायकालाच वजीर करा। बादशहा म्हणाला, ठीक आहे, मी तानसेन आणि बिरबल दोघांची परीक्षा घेतो, जो परीक्षेत उतरेल तो वजीर। दुसऱ्या दिवशी बादशहाने एक बंद लखोटा बिरबल आणि तानसेन यांना देऊन सांगितले की रूस देशाच्या राजाला हे पत्र द्या आणि त्याचे उत्तर घेऊन या। रूस देशात पोहोचल्यावर बिरबलाने ते पत्र त्या राजाच्या हातात दिले। त्यात लिहिले होते की या दोघांना मारून टाका। ते वाचून राजाने ताबडतोब त्यांचा शिरच्छेद करण्याचा हुकूम सोडला आणि त्या दोघांना शिरच्छेद करण्याच्या मैदानाकडे घेऊन निघाले। तेव्हा तानसेन तर एकदम रडायलाच लागला। तो बिरबलाला म्हणाला, बिरबल, मला वजिरी नको, पण या संकटातून सोडव बाबा। ते ऐकून बिरबलाने हळूच तानसेनच्या कानात काहीतरी सांगितले। ते ऐकल्यावर तानसेनला धीर आला। त्यांना मारायच्या आधी दोघे एकमेकांना बाजूला करू लागले आणि म्हणाले, आधी मला मारा, आधी माझं डोकं उडवा। नाही नाही, आधी माझं। ते विचित्र भांडण ऐकून मारणारे लोकही आश्चर्यचकित झाले। त्यांनी त्यांचे ते बोलणे राजाला सांगितले। राजाही ते ऐकून कोड्यात पडला। इतक्या आनंदाने तुम्ही मरण पत्करता आहात, याचे कारण काय? त्याने विचारले। बिरबल लगेच म्हणाला, सरकार, आम्हाला कारण सांगण्याची बंदी आहे, तुम्ही आपले तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आम्हाला मारून टाका। ते ऐकून राजा म्हणाला, छे छे, मला कारण कळल्याशिवाय मी कुणालाही मारणार नाही। मग बिरबल म्हणाला, महाराज, तुमचं राज्य जिंकण्यासाठी अकबर बादशाह खूप प्रयत्न करतो आहे, पण तुम्ही पुण्यवान आहात, त्यामुळे तुमचा पराभवही करता येत नाही। बादशहाच्या गुरुने बादशहाला सांगितले की दोन निरपराध माणसांची हत्या तुमच्याकडून घडली की तुमचं राज्य बादशहाला सहज जिंकता येईल। त्याशिवाय त्या गुरुने असेही सांगितले की जो आधी मरेल तो पुढच्या जन्मी राजा होईल आणि जो मागून मरेल तो प्रधान होईल। म्हणून म्हणतो की तुम्ही आधी माझं डोकं उडवा। हे ऐकताच बादशाह म्हणाला, शक्यच नाही, तुम्हाला आता मी मारणं शक्य नाही, मला माहीत असताना मी काय म्हणून पाप करू। राजाने दोघांनाही परत पाठवले। दोघांनाही परत आलेले बघून अकबर बादशाही आश्चर्यचकित झाला। तानसेनने बादशाहला सांगितले की महाराज, बिरबल हाच वजीराच्या जागेला योग्य आहे, तो नसता तर माझी धडगत नव्हती। बिरबलाच्या शत्रूंनी ते ऐकून माना खालीच घातल्या। मित्रांनो, तुम्हाला माझी ही गोष्ट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि इतरांना शेअरसुद्धा करा। असेच नवनवीन कथा मी तुमच्यासमोर सागाज ई लर्निंग या एज्युकेशनल चॅनलच्या माध्यमातून घेऊन येत आहे, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।